आणि या दोन्ही ठिकाणी त्याला एक प्रकारचं धार्मिक स्वरूप आहे का काय अशी चिंता वाटण्याची स्थिती होती. देवेंद्र फडणवीस अशा पद्धतीचे आरोप झाले की आतापर्यंत देवेंद्र फडणवीसांवर असे आरोप झाले नव्हते, दंगल जी झाली संभाजीनगरामध्ये ती दंगल देवेंद्र फडणवीसांनी घडवली अशा पद्धतीचे आरोप हे टीव्हीवरती पाहायला मिळतात. त्यामुळे सध्या राजकीय तुम्ही नागपुरात आले, राजकीय बाहेर बाजूला ठेवून विकासाच्या कामासाठी तुम्ही ऐकत असता, पण सध्या राजकीय परिस्थितीची आरोप प्रत्यारोपाची त्याच्यावर तुमचं भाष्य काय? गमत असे की मी काय त्याच्या खोलात गेलेलो नाही, पण महाराष्ट्रामध्ये अलीकडच्या काळामध्ये औरंगाबादला काही प्रकार घडला आणि मुंबई शहरामध्ये मालवणी नावाचा एक परिसर आहे त्याही ठिकाणी काही प्रसंग घडला आणि या दोन्ही ठिकाणी त्याला एक प्रकारचं धार्मिक स्वरूप आहे का काय अशी चिंता वाटण्याची स्थिती होती. आणि त्याच्यामध्ये काही लोकांनी एकमेकाच्या संबंधी राजकीय मतं व्यक्त केलेली आहेत हे माझ्या वाचण्यात आलं, पाहण्यात आलं. माझं स्वच्छ मत हे की या सगळ्या गोष्टीच्या संबंधी अधिक चर्चा होणं योग्य नाही. लवकरात लवकर नॉर्मलसी आता निर्माण झालेली आहे, ती नॉर्मलसी टिकेल कशी आणि हा धार्मिक अँगल असलेला प्रश्न यत्किंचितही पूर्ण राहणार नाही याच्या उद्देशी खबरदारी साधून जीवनात काम करणाऱ्या आमच्यासारख्या सगळ्या लोकांनी करावी. एकमेकाच्या संबंधीचे आरोप टीकाची ती करण्याची संधी अनेक वेळेस असते, पण ज्या वेळेला धार्मिक तेल ही वाढेल अशी शक्यता असते तर त्यावेळेला जाणकारांनी काळजी घ्यावी असं माझं मत आहे.